हेलो फ्रेंड्स, अपन इलेक्ट्रिकल एंड इलेक्ट्रॉनिक्स मेजरमेंट से नेक्स्ट प्रैक्टिकल हो गया। प्रैक्टिकल से एम ए यूजिंग अ डिजिटल मल्टीमीटर मेजर दी वोल्टेज एंड करंट ची वैल्यू। ओके, आता आपल्याला काय करायचे, ए सी एज वेल एज डी सी चे वैल्यू आपल्याला मेजर करायचे। सो फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करूया, डी सी चे वैल्यू मेजर करूया। ओके, आता डी सी चे वैल्यू मेजर करायचे म्हणजे आपल्याला काय लागेल, डी सी सोर्स लागेल। आपण इथे काय केलं, डी सी सोर्स यूज केला आहे, त्याच्या अक्रॉस काय केलं, आपण वोल्टमीटर कनेक्ट केलं। आणि नेक्स्ट काय करणार आहे, आपण ॲमीटर सिरीजमध्ये कनेक्ट केलं आणि लोड काय केलं, आपण रिओस्टॅट यूज केला आहे। ओके, आता आपण हे डिजिटल मल्टीमीटर यूज करणार आहे। डिजिटल मल्टीमीटरमध्ये काय असतं, आपण ए सी ॲज वेल एज डी सी दोन्ही क्वांटिटीज मेजर करू शकतो, व्होल्टेज असेल, करंट असेल, रेजिस्टन्स असेल। ओके, सो इथे काय असतं, कॉमनचा एक नॉब असतो, एक व्होल्टेजचा असतो आणि एक करंटचा असतो। ओके, सो समजा आपल्याला स्टार्टिंगला व्होल्टेज मेजर करायचं आहे, तर आपण काय करणार आहे, व्होल्टेजवरती सिलेक्ट करणार आहे, हा कॉमन दिला आहे। ओके, आणि आपण हे काय करणार, त्याच्या अक्रॉस कनेक्ट करणार आहे। सो आपण स्टार्टिंगला काय करूया, ऑब्झर्वेशन टेबल बघूया फॉर डी सी मेजरमेंटसाठी। ओके, आता आपण फर्स्ट ऑफ ऑल डी सी व्होल्टेज मेजर करूया, त्यासाठी आपला ऑब्झर्वेशन टेबल आहे व्होल्टमीटर रिडिंग अँड डिजिटल मल्टीमीटर रिडिंग। ओके, सो आपण फर्स्ट ऑफ ऑल 10 व्होल्ट देऊया व्होल्टमीटर रिडिंग, मग बघूया ऑब्झर्व करून की डिजिटल मल्टीमीटर तो डिस्प्ले करतोय की नाही। ओके, सो आपण नाही का डी सी सोर्स ऑन केला, ओके 10 व्होल्ट दिला आहे आपण तिथे, ऑब्झर्व करा। ओके, आपला व्होल्टमीटर पण काय इंडिकेट करतो आहे, 10 व्होल्ट। ओके, आता आपण मल्टीमीटरवरती ऑब्झर्व करूया। टेन व्होल्ट दाखवत आहे। ओके, सो आपण इथे काय केला, नोट डाऊन केला, डिजिटल मल्टीमीटर पण 10 व्होल्ट दाखवत आहे। ओके, आता नेक्स्ट काय, आपण 20 व्होल्ट देऊया। ओके, सो विथ द हेल्प ऑफ नॉब आपण काय करूया, 20 व्होल्ट इन्क्रीज करूया। ट्वेंटी व्होल्ट वोल्टेज दिलं आहे। ओके, सो व्होल्टमीटरमध्ये बघा 20 व्होल्ट दिला आहे। आता आपण मल्टीमीटरच्या हेल्पने काय व्होल्टेज व्हॅरी कर, ओके 20 व्होल्ट आला आहे। सो आपण काय केलं, ऑब्झर्वेशन टेबलमध्ये लिहिला, व्होल्टमीटरचे रिडिंग पण 20 व्होल्ट आहे आणि डिजिटल मल्टीमीटरची पण 20 व्होल्ट आहे। ओके, नेक्स्ट आपलं डी सी करंट मेजरमेंट। ओके, सो आपण डिजिटल मल्टीमीटरच्या प्रॅक्टिकलमध्ये सेकंड पार्ट बघूया, डी सी करंट मेजरमेंट। त्याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला ॲमीटरची रिडिंग आणि डिजिटल मल्टीमीटरची रिडिंग काय करायची, कंपेअर करायची। ओके, सो आता आपण ॲमीटरची रिडिंग बघूया। ओके, आता आपण काय केलं आहे, लोड काय झिरो अप्लाय केला आहे, लोड झिरो केला आहे म्हणजे ऑब्व्हियसली ॲमीटर पण काय करणार आहे, झिरो डिस्प्ले करणार आहे। ओके, सो आपण फर्स्ट रिडिंग घेऊया आपली, ती असेल आपली झिरो एम्पियर। ओके, नो लोडला। आता आपण काय करू, मल्टीमीटरच्या हेल्पने काय करूया, ती मेजर करूया। ओके, सो मल्टीमीटर आपण इथे कॉमनला लावला, देन नेक्स्ट ओके रेंजला लावला। ओके, आता ॲमीटर आपल्याला काय करायचं आहे, डी सी करंट मेजर करायचं आहे, राईट ना। ओके, सो आपल्याला काय करायचं आहे, डी सी करंट मेजर करायचं, दाखवतोय झिरो। ओके, सो आपली पहिली कंडिशन काय आली, व्हॅरी झाली। ओके, आपण नोट डाऊन केलं झिरो एम्पियर। ओके, आता आपण काय करूया, लोड इन्क्रीज करूया। ओके, विथ बाय वॅरिंग दी रिओस्टॅट। ओके, आता आपण रिओस्टॅट व्हॅरी केला आहे म्हणजे करंट काहीतरी व्हॅरी होणार। ओके, सो करंट बघूया आपण, इथे किती डिस्प्ले करतो आहे, 0.06। ओके, सो आपण ती 0.06 नोट डाऊन करून घेऊया, 0.06 एम्पियर ॲमीटरची रिडिंग लिहिली। ओके, आता आपण काय करूया, मल्टीमीटरच्या साह्याने आपण काय करूया, रिडिंग घेऊया। ओके, हे बघा काय रिडिंग आली, 0.06। ओके, सो आपण 0.06 नोट डाऊन करून घेऊया। ओके, सो आपण इथे काय केलं, डी सी करंट अँड डी सी व्होल्टेज मेजर केलं। ओके, विथ द हेल्प ऑफ मल्टीमीटर अँड ॲमीटर अँड व्होल्टमीटर। ओके, आता आपण ए सी मेजरमेंट बघूया। ओके, सो आपण नेक्स्ट पार्ट बघूयाचा, काय करायचं, आपल्याला ए सी व्होल्टेज मेजर करायचा। ओके, आता आपण काय करूया, ऑटो ट्रान्सफॉर्मर व्हॅरी करून 40 व्होल्ट देऊया। ओके, सो आता आपण ऑटो ट्रान्सफॉर्मर व्हॅरी केला आहे, सप्लाय ऑन केला आहे, ऑटो ट्रान्सफॉर्मर व्हॅरी केला आहे, बघा इथे व्होल्टमीटरमध्ये किती दाखवत आहे, 40 व्होल्ट। ओके, सो आता आपल्याला काय करायचं आहे, विथ द हेल्प ऑफ मल्टीमीटरनी काय करणार आहे, आपण ते व्होल्टेज चेक करणार आहे। थर्टी नाईन व्होल्ट। ओके, आपण नोट डाऊन करून घेतलं किती आलं, 39 व्होल्ट। ओके, आता आपण सेकंड काय करूया, 80 व्होल्ट अप्लाय करूया, व्होल्टमीटरमध्ये ऑब्झर्व कर, 80 व्होल्ट आपण अप्लाय केलं आहे। ओके, सो आपण विथ द हेल्प ऑफ मल्टीमीटर व्होल्टेज चेक करूया, 77 व्होल्ट। आपण काय केलं, 77 व्होल्ट आलं। ओके, तो नोट डाऊन करून घेतलं। ओके, सो आपलं ए सी व्होल्टेज मेजरमेंट झालं विथ द हेल्प ऑफ डिजिटल मल्टीमीटर। ओके, आता नेक्स्ट आपल्याला ए सी करंट मेजर करायचं आहे।
ओके सो आता आपण एसी मेजरमेंट घेऊया. ओके करंटचं मेजरमेंट घेऊया. ओके आता आपण इथे काय केलं आहे, ॲमीटर यूज केलं आहे. ओके ॲमीटर आणि आपण काय करणार, लोड व्हॅरी करणार. लोड व्हॅरी केल्यामुळे काय होईल, करंट नाही का इन्क्रीज होईल. ओके आणि तो करंट आपल्याला नाही का मल्टीमीटरच्या हेल्पने काय करायचं आहे, मेजर करायचं आहे. ओके सो आता आपण लोड अप्लाय केलं आहे, 200 व्होल्ट आपण अप्लाय केलं आहे. देन नेक्स्ट आपण काय करूया, लोड ऑन करूया. ओके आता इथे ऑब्झर्व करा किती दाखवतो आहे, 1 एम्पियर. ओके सो आपण मल्टीमीटरच्या हेल्पने मेजर करूया. दाखवतं 10 मिली एम्पियर म्हणजे आपला झाला 1 एम्पियर. आपण तिथे रेंज सिलेक्ट केली एसीची, किती आपण 20 मिली एम्पियर. ओके सो आता आपलं 20 मिली एम्पियर आलं होतं, 10 मिली एम्पियर आलं होतं म्हणजे आपला झाला 1 एम्पियर. ओके आपण हां जो इथे ॲमीटरमध्ये डिस्प्ले केला आहे. ओके आपण नोट डाऊन करूया, ॲमीटरची रिडिंग होती 1 एम्पियर आणि डिजिटल मल्टीमीटरनी 10 मिली एम्पियर विच इज इक्वल टू 1 एम्पियर. ओके आता नेक्स्ट रीडिंग घेऊया. आपण लोड इन्क्रीज करतो आहे, आता करंट बघा इथे किती दाखवतो आहे, 2 एम्पियर. ॲमीटरची रीडिंग आहे 2 एम्पियर. आता आपण डिजिटल मल्टीमीटरची बघूया. आली 21. ओके म्हणजे काय आलं, आपलं 2 एम्पियर झालं, 2 एम्पियर. ओके सो आपण विथ द हेल्प ऑफ डिजिटल मल्टीमीटर आपण एसी आणि डीसी क्वांटिटीज मेजर केलं. ओके आता आपण काय करूया, व्होल्टेज 0 सेट करूया आणि पॉवर सप्लाय ऑफ करूया. ओके थँक्यू.